खारघर में हुई घटना में जो लोग गंभीर रूप से घायल हुए हैं और विपक्ष दवरा सरकार पर आरोप लगाई जा रही है कि सरकार की ओर से घायलों की पूछताछ नहीं की जा रही है। इसी मुद्दे पर आज नागपुर एयरपोर्ट पर पत्रकारों द्वारा दवरा सवाल पर पूछे जाने पर आइए जानते हैं कि आखिर चंद्रशेखर बावनकुले ने क्या कहा। नहीं नहीं, माननीय देवेंद्र जी आणि आपल्या सरकार मधले सर्व लोक, सर्व मंत्रिमंडळातले आमचे त्या ठिकाणी मंत्री हे या घटनेला त्या ठिकाणी पूर्ण या घटनेकडे लक्ष ठेवून आहे। हॉस्पिटलमध्ये संपूर्ण व्यवस्था गिरीश महाजनजीच्या माध्यमातून सुरू आहेत। तानाजी सावंतजी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लक्ष टाकतात आहे। देवेंद्रजी एकनाथजी लक्ष टाकून आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली नसतानासुद्धा त्यांनी पूर्ण लक्ष टाकलं आहे। विरोधकांना आरोप करायला काही लागत नाही, शेवटी त्याचं कामच आहे आरोप करणे। पण या घटनेमध्ये संपूर्ण काळजी सरकारने घेतली आहे आणि अजून जी काही राहिलेली काळजी सरकार घेईल असं मला वाटतं।